हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे आम्ही लग्नाला जाणार होतो, तर तीच तयारी चालू होती आवराईची। तर ही साडी मी घेतलेली होती लग्नासाठी आणि त्याच्यावरचं ब्लाऊज रेडीमेड आहे, तर तोच सिम्पल इथे मी मेकअप करत होते। तर सगळ्यात आधी मी प्रायमर लावून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यावरून फाउंडेशन वगैरे लावायचं, कारण की प्रायमर लावलं ना तर आपण मेकअप केलेला आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम होत नाही, त्याच्या म्हणजे कोणतं इन्फेक्शन होत नाही, पिंपल्स वगैरे होत येत नाही। त्याच्यामुळे प्रायमर जास्त लावून घ्यायचं आणि फाउंडेशन आपल्या स्किनला स्किन टोनला सूट होईल ते घ्याय ती शेड घ्यायची आणि त्यानुसार फाउंडेशन लावायचं, ब्लेंड करायचं। आता या पद्धतीने ब्लेंड झाले चेहरा पण मस्त दिसतो प्लेन वगैरे। तर फाउंडेशन ब्लेंड झाल्याच्या नंतर त्यावरती लूज पावडर यूज केली मी, ही पण तुम्हाला मी दाखवलेलीच आहे लूज पावडर। त्याच्यानंतर फाउंडेशन कोणतं यूज केलेलं आहे मेबिलिनचं ते पण दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये। तर इथे आता मी फाउंडेशन मानेला पण लावून घेत होते थोडंसं आणि त्यानंतर मग लूज पावडर। आता लूज पावडर घेतलेली आहे इथे मी। तर ही मी ब्ल्यू हिमनचीच यूज करत असते, मस्त आहे, छान वाटते दर टाईम। आणि इथं माझ्या मिस्टर पण मधी मधी करत होते, कारण की त्यांना अगोदरच जायचं होतं लग्नाला तिकडे, पण इथे माझं थोडंसं आवरायचं राहिलेलं होतं घरामध्ये, तर थोडी हेल्प पाहिजे होती व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी पण आणि बाकीचे पण कामासाठी। त्यांना म्हटलं थोडी हेल्प करा आणि मग जा, तर त्यांची तीच गाई चालली होती जायची। आणि त्यांनी तर काही व्हिडिओ वगैरे तर नाहीच काढलं व्यवस्थित, पण मग त्यांना म्हटलं तुम्ही जा वाटल्यास, मग त्यांनी त्यांचं आवरलं आणि नंतर गेले होते आणि मग आमचं आवरलं आणि मग आम्ही गेलो। तर इथे मी फाउंडेशन लावून घेतलं, लूज पावडर लावली, त्याच्यानंतर आय शॅडो यूज करत होते आणि आय शॅडो झाल्याच्यानंतर काजळ वगैरे या पद्धतीने असं सिम्पल मेकअप केलेला होता। आणि ही साडी पण खूप जणांना आवडली, खूप जणींना आवडली, तर त्याची लिंक पण बऱ्याच जणींनी मागितली आणि ते माझ्या मिस्टरांचं चाललं होतं टाईमपास करायचं काम, कारण की मी त्यांना जाऊन नाही दिलं त्याच्यामुळे ते मला असे बोर करत होते थोडेसे। आता इथे माझ्याकडे आहे न्यूडच्या मॅटे लिक्विड लिपस्टिक, तर ते मी आता यूज करणार आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला चार शेड दाखवते आणि याच्यापेक्षा अजून बरेचसे शेड आहे त्याही तुम्हाला पुढे दाखवते। आपण लिपस्टिक लावतो ना दुसऱ्या, तर आपले होठ असे ड्राय पडतात, तर ह्या न्यूडच्या मॅट लिपस्टिक आहे आणि आपल्याला तसा कोणताही प्रॉब्लेम होत नाही। आणि याच्यामध्ये आपल्याला 12 प्रकारचे शेड्स मिळतात, तर तुम्हाला मी त्याही दाखवते। तर या प्रकारचे लिपस्टिक असतात आणि त्यासोबत आपल्याला लिप ग्लॉस सुद्धा फ्री मिळतो। आणि ही लिपस्टिक ना 12 तास चालणारी ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे आणि जे आपल्याला होठांना ड्रायनेस होतं, पिगमेंटेशन होतं, त्यापासून सुद्धा वाचवायला फार मदत होती। तर ह्या लिपस्टिकमध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, जसं की जोजोब ऑइल आहे, आलमंड ऑइल आहे, व्हिटॅमिन ईसुद्धा आहे, तर ते आपले होठ हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि लॉंग म्हणजे पूर्ण दिवसभर आपल्याला कोणता लिप बाम लावायची गरज नाही पडत आणि 12 तास आपल्याला चालते ही लिपस्टिक आणि मस्त आपले होठ पण हायड्रेटेड होतात, तर त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल आणि टॉक्झिन्स नाही आहे। तर आणि तर याच्यामध्ये आपल्याला 12 प्रकारचे शेड्स मिळतात आणि हे तुम्हाला मी चार शेड्स लावून दाखवते आणि इतका मस्त कलर आहे। याआधी तुम्ही मला ही लिपस्टिक लावलेली दाखवली, मी तुम्हाला खूप छान वाटतो तो आणि मस्त असे सगळे न्यूड कलर, म्हणजे ज्यांना न्यूड कलर लावायची सवय असते त्यांनासुद्धा सूट होईल, डार्क कलरसुद्धा सूट होईल, सगळे मस्त असे कलर आहे। तर नक्की खरेदी करा, तुम्हाला मी लिंकचे डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि याच्या 12 प्रकारचे शेड्स आहे, तुम्हाला जे शेड खरेदी करायचे असेल ते तुम्ही करू शकता। तुम्हाला ह्या लिपस्टिक खरेदी करायचा असेल तर याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देईल, तेथून तुम्ही खरेदी करू शकता। तर आता चेहऱ्याचा मेकअप करून घेतला होता मी, म्हणजे आपण आधी चेहऱ्याचा मेकअप वगैरे केला तर नंतर हेअरस्टाईल वगैरे करता येते, पण मी इथे काही कोणती हेअरस्टाईल नव्हती केली, बन वगैरे घालायचं चाललं होतं माझ्या डोक्यात, नंतर घातला पण मी आणि तो सोडून पण टाकला। मला असं वाटलं की इतकं काही खास नाही दिसते, पण नंतर मी आता व्हिडिओ एडिट करताना बघितला तर छान वाटत होता तो पाठीमागून, फक्त त्याला जरा जास्त गजऱ्यांची गरज होती आणि माझ्याकडे जे रेडीमेड 2 गजरे होते तर त्याच्यातला 1 मी माझ्या सासूबाईंना दिला आणि 1 मी लावला होता, पण तो 1 त्या बनमध्ये सूट नव्हता होतो, 1 गजरा एकावर एक जर 2 मी लावले असते तर तो म्हणजे रेडीमेड गजरा तर तो एकदम मस्त दिसला असता, आणि रेडीमेड गजरे तर म्हणजे ओरिजिनल गजरे तर अजून भारी वाटले असते, पण इकडं कसं खेडेगावात ऐन टाईमाला काहीच भेटत नाही, आपल्याला सवय लागलेली असती लगेच पाहिजे तेव्हा जायचं घेऊन यायचं, तर तिकडं कसं असं नसतं आधीच घेऊन यायला लागत होते, तर आदल्या दिवशी किंवा म्हणजे लवकर लक्षात नाही आलं, ऐन टायमाला लक्षात आलं
तर म्हटलं आत्ता आपण एवढे गजरे पण नाही आणलेले, तर त्याच्यामुळे मग अशी चालली होती प्लॅनिंग का मोकळे ठेवू का बन घालू. तर नंतर मी बन पण घालून बघितला, छान पण दिसत होता तो, पण नंतर मी सोडून टाकला आणि असेच मोकळे एकच ठेवले होते. तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितलेच असतील लग्नाचे सगळे, हळदीचे लग्नाचे. आणि इकडं सासूबाईंची पण तयारी चालू होती आणि इकडं माझी चालू होती. प्रियंका तिकडं तिच्या बेडरूममध्ये आवरत होती आणि आणि आदल्या दिवशी हळद होती, तर त्यामुळे मग बरेचसे पाहुणे पण इकडे चालले होते. ते पाहुण्यांचा वगैरे काही शूट वगैरे नाही घेतला कारण की आम्हीच हळदीवरून लेट आलो होतो घरी. त्याच्यानंतर मग सगळे झोपले वगैरे, त्याच्यानंतर उठल्यावर सगळ्यांची तयारी वगैरे, तर त्याच्यामुळे तो काही शूट नाही केला कामाच्या गडबडीमध्ये. त्याच्यामुळे ते पाहुणे वगैरे असल्यामुळे मग थोडासा लेटच होतो आवरण्यासाठी. आणि इथे या पद्धतीने मी असं बंद घातला होता, तर छान होता तो. पण मला असं वाटलं की त्यावेळेस छान नाही दिसत आहे म्हणून मी तो सोडून टाकला. आणि इथे मग हळदीच्या दिवशी, आणि बऱ्याच जणींना वाटलं की हळदीच्या दिवशी तुमच्याकडे नवरदेव कसा येतो, तर आमच्या इकडे असंच असतं, नवरदेव आदल्या दिवशी येत असतो हळदीच्या दिवशी. आणि मग दोघांना सोबत हळद लावली जाते नवरी नवरदेवाला. तर बऱ्याच ठिकाणी असं नसतं वाटतं, आमच्यात असंच असतं. आधी म्हणजे नवरदेवला आणायला पण जावं लागतं, मुलीकडच्यांनी आणायला जायचं गाडी करून तिकडून, नवरदेव नवरदेवच्या कलवऱ्यांना घेऊन यायचं इकडे हळदीसाठी. तर फायनली अशा पद्धतीने असा मेकअप केला सिम्पल. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मग सगळं आवरल्याच्या नंतर आम्ही प्रियंका सासूबाई मी माझे मिस्टर आम्ही लग्नाला गेलो. मिस्टरांना खूप घाई झाली होती या पद्धतीचे. इकडं नवरदेव म्हणजे मिरवून आल्याच्या नंतर थोडासा डान्स वगैरे करतात आणि मिरवून आणतात म्हणजे देवाचे दर्शन वगैरे घेऊन आमच्याकडे गावात जाऊन आणतात. आणि मग इकडं नंतर लग्नासाठी या पद्धतीने असतात नवरीला नवरदेवला पाठीमागं कलवऱ्या वगैरे असतात, हे सगळ्या ठिकाणी असतं. पण आमच्या इकडची बरीचशी पद्धत लग्नाची वेगवेगळी असते ज्याची त्याच्या इकडची. तर यात लग्नाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि हळदीचा पण टाकला आहे, लग्नाचा पण टाकलेला आहे. तर पावसाचं पण वातावरण होत होतं, ऊन पण होतं, गरमी पण होत होती. आणि नंतर काही पाऊस वगैरे नाही आला, फक्त लग्न वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं वातावरण झालं होतं. सगळ्यांना असं वाटलं होतं की पाऊस येईल की काय, पण पाऊस वगैरे काहीच नाही आला. त्याच्यामुळे मग व्यवस्थित लग्न पण झालं. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. थँक्यू.